तर विधानसभेच्या निकालाआधीच मुख्यमंत्री पदावरून आता दावे सुरू झाले. फडणवीस सीएम व्हावेत अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं बावनकुळेंनी म्हटलंय. तर शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील याची मला खात्री असं शिरसाट म्हणाले. महाविकास आघाडीचा सीएम कोण हे 23 तारखेला सकाळी 11 वाजता सांगणार असं राऊतांनी म्हटलंय. प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं त्यांचा नेता मुख्यमंत्री व्हावा. आमच्या कार्यकर्त्याला वाटतं म्हणजे देवेंद्रजी व्हावे, एकनाथ शिंदेकडे एकनाथ शिंदे व्हावे असं वाटतं. अजित पवारांच्या कार्यकर्त्याला त्यांचं वाटतं. शेवटी जो महायुतीमधून निर्णय होत असतो तो मान्य करावा लागतो. निर्णय केंद्रीय आमचं नेतृत्व ठरवेल. आमचे प्रधानमंत्री अमितभाई नड्डाजी, आमचं पार्लमेंटरी बोर्ड जे काही आहे ते बसेल. राज्याचे तिन्ही नेते एकत्र बसतील आणि करतील. निश्चितच बावनकुळेंनी त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाला मुख्यमंत्री व्हावं असं त्यांना वाटणं स्वाभाविक आहे. आम्हालाही वाटतं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा चेहरा घेऊन ही महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक आम्ही लढलेली आहे. म्हणून शिंदे साहेबाच्या चेहऱ्याला असलेली पसंती ही लोकांनी मतदानाद्वारे दाखवलेली आहे. म्हणून आम्हाला असं वाटतं की शिंदे साहेबाचा तो हक्क आहे आणि शिंदे साहेब मुख्यमंत्री बनतील अशी आम्हाला